मणपा विभागातील उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी यांनी काल सायंकाळी गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मनपा क्षेत्रात खडबड निर्माण झाली गिरी हे बुधवारी ड्युटीवरनं त्यांच्या नवी वस्ती बडनेरामधील पवननगर येथील घरी गेलेत घरी रात्री जेवण करून झोपले असता त्यांच्या पत्नीने त्यांना रात्री उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या पत्नीने शेजारी असलेल्या नागरिकांना बोलावून तात्काळ गिरी यांना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत एका खासगी रुग्णालयात दाखल केलेत त्यांच्या पत्नीच्या या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी बयान घेतले या दरम्यान पोलिसांनी गिरी यांच्या जवळील असलेली सोसाईड नोट जप्त केली त्या अधिकाऱ्यांनीही लिहिलेले सोसाईड नोट जप्त केली घटना बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत असल्यामुळे राजापेठ पोलिसांनी तपास प्रकरण बडनेरा पोलिसांना वर्ग करण्यात आला यातच बडनेरा पोलिसांनी त्या घटनेचा तपास सुरू केला परंतु गिरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोणत्या कारणामुळे केला याबाबत माहिती विचारण्यासाठी सर्व माध्यमांनी दोन्ही पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना संपर्क केला असता माध्यमांना माहिती देण्यास टाळण्यात आले इतर कोणतीही घटना घडली तर काहीच वेळात प्राथमिक माहिती सर्व माध्यमांना देण्यात येते मग याच प्रकरणात एवढी गोपनीयता का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे या घटनेत सायंकाळी राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना प्रत्यक्षात भेटून विचारले असता त्यांनी गिरी यांच्या पत्नीचे बयान घेतले त्यात एका राजकीय पदाधिकारीसह दोन प्रसारित माध्यमाच्या त्रासाने आत्महत्या करण्याचे पाऊल उचललेत त्याबाबत बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला जाणार असे बयान देण्यात आले असे ठाकरे यांनी सांगितले यात सुसाईड नोट बडनेरा पोलीस जप्त करणार असेही ठाकरे यांनी सांगितले मात्र बडनेरा पोलीस निरीक्षक वंजारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळले एका राजकीय पदाधिकारीसह दोन प्रसारित माध्यमांच्या त्रासाने आत्महत्या करायला पाऊल उचलल्याच्या चर्चेला सर्वत्र पेव फुटले आहे